बजरंग चौक ते आझाद चौक रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेला असून वाहनधारक त्यामुळे त्रस्त झालेत. लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात येते. बजरंग चौक ते आझाद चौक रस्ता सतत वाहत असतो. मोठ्या प्रमाणात वाहतूक असूनही या रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात येते. सध्या या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे झालेत. येथील गणपती मंदिरासमोर पाणी तुंबतं, त्यामुळे खड्डेही दिसत नाहीत. मनपाकडे वारंवार तक्रार करूनही रस्त्यांकडे लक्ष दिलं जात नाही. मागील वर्षभरापासून नागरिक आणि वाहनधारक त्रास सहन करत आहेत. आझाद चौक से बजरंग चौक तक रोड पे गड्ढे गड्ढे पाणी आगा तो गड्ढे दिखते नहीं, गाड़ी के एक्सीडेंट होते तो टू व्हीलर वाले गिर जाते. ये जो है रोडों को जो है तो बारिश पानी में होते जब से बहुत गड्ढे हो गए रास्ते में और कोई कर रहा भी नहीं काम. बारिश पानी में इतना पानी तुम जाता कि यहाँ अंडरग्राउंड में पानी तुम जाता. वो अंडरग्राउंड में तक पानी तुम्हें हुआ ऐसी बीमारी होती है वो नाले भरे जाती है. आझाद चौक पासून बजरंग चौकात जाणार हा नेहमीचा रस्ता आहे, वर्दळीचा रस्ता असतो. इथं एक गड्डे झाल्यामुळे ॲक्सिडेंट होतात. मोटरसायकलवाल्यांचे ॲक्सिडेंट खूप होतात, गाड्या स्लिप होतात आणि पावसामुळे पाणी तुंबलं की ते येणाऱ्या जाणाऱ्याच्या अंगावर उडत असतं. त्यामुळे ही डागडुजी झाली पाहिजे. बजरंग चौकशी मिळणार का पुरा गड्डे गड्डे रस्त्याच्या अंदर और पुरा पाणी आ जा रहा, बारिश का पुरा तुंब जा रहा, तो मोटरसायकलवाले ॲक्सिडेंट होऊन गिर जा रहे. बहुत बड़े बड़े खड्डे हो गए. याबाबत नगरसेवक मकरंद कुलकर्णी यांना विचारले असता त्यांनी लवकरच कामाला सुरुवात करू असं सांगून वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न केलाय. हा जो रस्ता आहे आपण महानगरपालिकेमध्ये अंतर्गत मध्ये प्रशासकीय ठराव आपण म्हणजे बजेट याला ठेवलेला आहे आणि दुसरं जे महाराष्ट्र शासनाकडून जे 150 कोटी येत आहे त्याच्यामध्ये पण हा रस्ता त्याच्यामध्ये आपण दाखल केलेला आहे. दोघांकडनं आपण याच्यासाठी घेतलं की ज्याच्याकडनं लवकर होईल त्या आपण तो रस्ता मोकळा करू. आझाद चौक ते देवगिरी बँकपर्यंत आहे, तसंच सप्तपदी ते सेवनी हाही त्याच्यामध्ये यादीमध्ये आहे. लवकर महानगरपालिका किंवा शासनाकडनं ज्याच्यामध्ये निधीमध्ये होईल ते दोन्ही रस्ते येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये होतात. आणि माता मंदिरच्या जिथं जे पाणी साचते देवीच्या मंदिरच्या आजूबाजूचा परिसर, तर परवा दिवशी आयुक्त साहेबांनी परवा पाहणी केली आणि इस्टिमेटमध्ये ठेवण्यासाठी काल ऑर्डर केली. आज अफसर साहेबांनी यांनी दोघांनी बघून हा रस्ता कसा लवकरात लवकर मार्गी होईल